केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या जीएसटी कर प्रणालीतील जाचक अटींमुळे मालेगावचा यंत्रमाग उद्योग अडचणीत आलाय. जीएसटीमुळे मालेगावची यंत्रमागाची खडखडाट बंद झाल्याने यंत्रमाग मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. राज्यात असणाऱ्या 15 लाख यंत्रमागापैकी सुमारे 3 लाख यंत्रमाग एकट्या मालेगाव शहरात आहेत. शहराची संपूर्ण अर्थव्यवस्था यंत्रमाग उद्योगावर अवलंबून आहे. आधीच मंदीच्या सावटात असलेल्या यंत्रमाग उद्योगाला जीएसटीमुळे शेवटची घरघर लागली आहे. केंद्र सरकारनं कपड्यांवर 5% जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योगाशी निगडीत असलेले सर्वच व्यवसाय संभ्रमावस्थेत आहेत. तयार कपडा वाढीव दरानं विकावा लागणार असल्यानं कपड्याला उठाव नाही. कलकत्ता, दिल्ली, सुरत आणि पाली बालोत्रा या यंत्रमाग उद्योगाशी निगडीत शहरांमध्ये जीएसटीमुळे कोणीही व्यवहार करत नाही. त्यामुळे मालेगावचे बहुतेक यंत्रमाग रमजान ईदपासून बंद आहेत. जीएसटीच्या जाचक अटी पूर्ण करण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी येणार आहेत असं यंत्रमाग धारकांचं म्हणणं आहे. हमारे शहर का एकमात्र उद्योग है, लेकिन ये कानून के लगने से आज पूरा शहर बंद पड़ा हुआ है, क्योंकि हमसे आगे कपड़े वालों ने रजिस्ट्रेशन नहीं लिया, यान वालों ने रजिस्ट्रेशन नहीं लिया, तो हम कैसे कारोबार चालू कर सकते. आज की पोजिशन में मालेगांव शहर का पावर लूम कारखाना जो बंद है, इसकी मेन वजह यही है कि अगर हम कारोबार चालू करते हैं तो हमारा कपड़ा कोई व्यापारी खरीदने को तैयार नहीं है. सुमारे 5 लाख लोकसंख्या असलेल्या मालेगाव शहरात यंत्रमाग मजुरांची संख्या अधिक आहे. यंत्रमाग व्यवसायावर इतर अनेक व्यवसाय अवलंबून आहेत. रोजगार नसल्याने यंत्रमाग मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यहाँ का कारोबार जो है वो पूरी तरह से ठप है और मजदूर जो है यहाँ के बेरोजगार हो चुके हैं. और सरकार ने इस कायदे में छोटे बुनकरों के लिए या छोटे कारोबारियों के लिए कोई सहूलत नहीं रखी है, लेकिन इस टैक्स रिजाइम में जो 20 लाख का टर्नओवर रखा गया है, ये बहुत ही थोड़ा है. यंत्रमाग उद्योगाला वाचवण्यासाठी केंद्र सरकारने आता जीएसटी मधून यंत्रमाग उद्योगाला सवलत देण्याची गरज आहे. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.